दादर कार्निवल कसं वाटतं? कार्निवल इज ऑलवेज एन्जॉय आणि माझ्या घरासमोर असल्यामुळे फारच एन्जॉय म्हणजे गेस्ट हाऊसचं मला विजिट करता नाही पण पुढच्या वेळेला जरा मला आधी कळू आणि तो दिवस ठीक आहे पण कार्निवल इज ऑलवेज फन ऑलवेज फन Spanish dish called churro here, and we have two different types, savory and sweet churros. So you can have both sweet and spicy churros. Ideally, churros are egg, but we have everything like this. Also, with the churro, we have mutton keema pav here. Hi, so I'm Gia, and And settled in Bombay in the 13th century. So they own most of the lands in Mumbai. So we call Asli Mumbaikars are Paghare Prabhus, you know, along with the Parsis and the Kolis, of course. And the food that we have taken up is from Rajasthan, Gujarat. Like we have non veg undio. The undio what the Gujaratis eat. Then our maid cook, it is coming from Surat. So obviously the food is blend of all the regions that we have traveled. कुणाकुणाची नावं घेऊ त्याच नावाला दुसरं लागेल पण खरंच त्यांच्याकडे इतक्या कला आहेत आणि इतकं ते काय काय वेगळं करतात ते खरंच मला माहिती नव्हतं आणि मला तर असं वाटतं की का मी इतक्या वर्ष मला माहिती नव्हतं आहे आणि काय कोणी काय नको असं झालंय दादर साठी निर्णय एकच की दादर कधीच सोडायचं नाही माझा दादरसाठी निर्णय असा असेल की कार्निवलचं हे दुसरं वर्ष आहे गेल्याही वर्षी आपण दोनच दिवस कार्निवल केला होता याही वर्षी आपण दोनच दिवस कार्निवल केलाय पुढच्या वर्षी मोठा वीकेंड पकडून 3 दिवस कार्निवल करायचा आणि त्यात आपण सगळ्यांनी पुन्हा इतक्याच उत्साहाने सहभागी व्हायचा आहे अग्रेड एक मराठी शो करते आणि माझ्या शोचं नाव आहे मीटर डाऊन विथ मिताली